अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। मुस्लिम धर्मियांच्या पवित्र हज यात्रेसाठी फॉर्म भरताना आयटी रिटर्न्सची अट शासनाने आवश्यक केलेली आहे, ही अट रद्द करण्यात यावी। या मागणीसाठी आज जामनेर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। निमित्त दोन प्रॉब्लेम्स मला तहसीलदार साहेबांकडे पुट अप करायचे होते आणि दोघी खूप विशेष महत्त्वाचे आहेत, कारण याच्यामुळे प्रत्येक सार्वजनिक प्रत्येक नागरिक त्रस्त होणार आहे। एक विशेष म्हणजे आर्थिक मागास प्रवर्ग EBC सर्टिफिकेटसाठी प्रत्येक विद्यार्थ्यांना दोन दोन सर्टिफिकेट सरकारकडून पाहिजे हवे। एक सर्टिफिकेट जे असतं तो राज्य सरकारकडे जेवढे विद्यार्थ्यांना लागणारी जेवढी शिष्यवृत्ती आहे किंवा ॲडमिशनसाठी त्यांना जे काही रिझर्वेशन आहे आरक्षण आहे त्याचा लाभ घेण्यासाठी त्यांच्याकडून राज्य सरकारचं सर्टिफिकेट असतं, आणि दुसरा म्हणजे त्याच सर्टिफिकेटच्या आधारे त्यालाच एंडोर्स करून सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी प्रमाणित करावे लागते, तो एक दुसरा सर्टिफिकेट असतो। विशेष म्हणजे दोघांसाठी सायनिंग अथॉरिटी एकच आहे आणि सगळी प्रक्रिया सेम आहे, तरीसुद्धा दोन वेगवेगळे सर्टिफिकेट लागतात आणि हे सर्टिफिकेट खूप जास्त सर्टिफिकेट आहे, त्याच्यामुळे खूप विद्यार्थ्यांना खूप त्रास होतो आहे। कारण एक विद्यार्थी जर एकदा त्याच्याकडे सर्टिफिकेट आहे तरी तो सर्टिफिकेट सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी चालत नाही, सेंट्रल गव्हर्नमेंटचे काही स्कीम किंवा आरक्षणासाठी घेण्यासाठी लाभासाठी तो उपयोग करत नाही। मग राज्य सरकारने ही प्रणाली संयुक्तपणे म्हणजे राज्य सरकार आणि सेंट्रल गव्हर्नमेंट दोघांनी ही प्रणाली संयुक्तपणे राबवावी आणि एकच सर्टिफिकेट दोनासाठी एकाच वेळेस जर इश्यू केला तर त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना किंवा कॅन्डिडेटला खूप त्याची हे त्यामुळे राहत होणार आहे। तर अशी माझी मागणी आहे राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून की त्यांनी एकच सर्टिफिकेट दोघांसाठी मान्य करावा। दुसरा एक विशेष महत्त्व होता, हजसाठी जाणाऱ्या लोकांना लागणारी IT रिटर्नचा म्हणजे लागणारा हा ही एक अट आहे। विशेष म्हणजे प्रत्येक माणूस हजसाठी किंवा कोणत्याही धार्मिक यात्रेसाठी जेव्हा जातो तर तो लहानपणापासून त्याच्या वयस्कर होण्यापर्यंत म्हणजे मरेपर्यंत त्याची इच्छा असते आणि त्यासाठी तो काही ना काही आपल्या खिशातून आपल्या उपजीविकेतून सेव्हिंग करून किंवा तो जमा करून तो ठेवतो। त्यामुळे IT रिटर्न जे आपण मागत आहे तर IT रिटर्न हा फक्त एकाच वर्षाचा असतो, 25 वर्ष 3 वर्षाची त्याची ती इन्कममधून त्याने आपल्या पोटाला हे करून पोटावर हात ठेवून त्याने ते जमवलेली रक्कम असते, ती रक्कम इन्कम टॅक्समध्ये आणणे ही एकदम गैरव्यवहारिक आहे। विशेष म्हणजे 2.5 लाख 3 लाख रुपये जे काही आहेत ते काही एका टायमाला देणारे म्हणजे 92% 95% लोक देशातले असे आहेत ते एकाच टायमाला ते भरू शकत नाही, त्यांची वार्षिक उत्पन्न एवढं नाही आहे त्याच्यामुळे ते भरू शकतात। मग सरकारला जेव्हा आपल्याच देशाचं GDP हा अंदाज आहे की एक सामान्य नागरिक प्रत्येक वर्षाला एवढे रुपये कमवू शकत नाही आणि जाणारा विशेषतः म्हणजे तो सिनियर सिटिझन असो किंवा लोअर सिनियर सिटिझन असो किंवा नॉर्मल सिटिझन असो, त्यांच्याकडे जर त्यांची 10 लाखापेक्षा जास्त इन्कम नाही आहे, ज्यांना IT रिटर्न भरणे कंपल्सरी आहे असतं नॉर्मली, तर त्यांना ते आठ कशाला लावत आहेत? तुम्हाला जर काही त्याच्यावर संशय असेल किंवा ते असेल त्यांना नोटीसेस द्या, त्यांच्याकडून ते जाणून घ्या। पण प्रत्येक माणसाला बाय डिफॉल्ट IT रिटर्नची जी तुम्ही अट लावलेली आहे ती अट एकदम अव्यवहार्य आहे, त्याच्यामुळे शासनावर प्रशासनावर नागरिकांवर खूप मोठा प्रभाव होणार आहे। कारण प्रत्येक माणसाला IT रिटर्न भरणे हा प्रत्येक माणसाला म्हणजे व्यवहार्य नाही आहे, तो भरू शकत नाही त्यालासुद्धा माहीत नाही। IT रिटर्न भरणे म्हणजे जेव्हा गव्हर्नमेंटला त्याचा डाटा नाही आहे रिसिव्हल होणार नाही आहे मग कशाला गव्हर्नमेंट त्याच्यावर आपली यंत्रणा खूप खर्च करते आणि खपवत आहे, त्यामुळे सेंट्रल गव्हर्नमेंटने ही जी अट लावलेली आहे आणि यामुळे म्हणजे प्रत्येक आपली जी धार्मिक यात्रा आहे म्हणजे त्याच्यात कोणत्याही धर्माची असो, हिंदू धर्माची असो किंवा मुस्लिम धर्माची असो कोणत्याही धर्माची असो, या धार्मिक यात्रेवर खर्च होणाऱ्या रकमेवर एक मर्यादा तुम्ही ठेवा आणि त्याच्यावरती रक्कमवर IT रिटर्न किंवा ज्याला IT रिटर्नमध्ये दाखवण्याचं जे काही आपल्याला आपल्याकडे प्रावधान आहेत ते प्रावधान पूर्णपणे कट करा। कारण जेव्हा देवस्थानांना काही टॅक्स नाही मग त्या देवाला हे करणारे व्हिजिट करणारे किंवा त्या देवाला भेट देणारे त्या देवाला तिकडं जाऊन प्रार्थना करणाऱ्या लोकांना आपण हे कशाला करायचं, त्यांच्याकडून टॅक्स कशाला घ्यायचं, हा एक विशेष महत्त्वाचा मुद्दा आहे। म्हणून यामुळे मी राज्य सरकार आणि सेंट्रल गव्हर्नमेंट केंद्र सरकार दोघांना
या विषयावर त्यांचा ध्यान आकर्षित करतोय की त्यांनी यामुळे याची दखल घ्यावी आणि आम्ही जनतेला याच्यामुळे होणाऱ्या त्रासामधून मुक्त करावं. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.